नमस्कार, मी अश्मी. शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन. बेताल वक्तव्याबाबत राम कदमांवरती अदखलपात्र गुन्हा दाखल. मुंबईतील घाटकोपर आणि सोलापूरमधील बारशीमध्ये गुन्हा दाखल. आवाडांची सुरक्षा का कमी केली? धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र. सोलापूरमध्ये घरफोडी, चोरट्यांनी केला 6 लाखांचा ऐवज लंपास. वर्ध्यामध्ये मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. नाशिकमध्ये पोळ्याच्या सणाला सजल्या बाजारपेठा, शेतकऱ्यांची खरेदीसाठी उडाली झुंबड. आता पाहूया सविस्तर वृत्त. महिलांविषयी बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील घाटकोपर आणि सोलापुरातील बारशीमध्ये राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यावर कलम 504 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील बारशीमध्ये कलम 405 ब नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनी काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान राम कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आपलं ठिय्या आंदोलन मागे घेतले. कदम यांच्यावर गुन्हा तर दाखल करण्यात आला, मात्र आता पोलीस काय कारवाई करतात याकडे महिला वर्गासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हिंदुत्ववाद्याच्या हिटलिस्टवर असल्याचा एटीएसने खुलासा केल्यानंतर त्यांची सुरक्षा कमी का केली असा जाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारला आहे. आव्हाडांच्या खुणाच्या कटात सरकारचे संगनमत आहे काय असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाचं बरं वाईट झालं तर याला पूर्णतः सरकार जबाबदार असेल असंही मुंडेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच आव्हाडांच्या सुरक्षेबाबत सरकारने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सोलापूरमधील केम येथे चोरट्यांनी घर फोडल्याची घटना समोर आली आहे. या चोरांनी 6 लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक सुभाष वटकर हे आपल्या मुलाकडे मुक्कामाला थांबले. केम येथील मारुती मंदिराजवळ त्यांच्या बंद घरी पहाटे 2 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. यामध्ये एकूण 6 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असून त्यामध्ये 2 लाख रुपयांच्या रोख रकमेसह 4 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. चोरी गेलेले सोन्यांचे दागिने, गंठन, नेकलेस, बोरमाळ, लक्ष्मीहार, कर्णफुले, झुबे, वेल, अंगठी, साखळी अशा प्रकारचे असून ते घरातील कपाट आणि तिजोरीतून पळवण्यात आले आहेत. या प्रकरणात वटकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. वर्ध्यामध्ये समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडने तूर आणि चना खरेदी केली, मात्र लाखो रुपयांचे तूर आणि चना सडण्याच्या मार्गावर आहे. हा माल खराब झाल्यास याच्या नुकसानास जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारची एजन्सी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन नाफेड ने समुद्रपूर खरेदी विक्री संस्थेच्या मदतीने 2017-18 या हंगामात 1133 शेतकऱ्यांच्या 13841 क्विंटल तूर तर 261 शेतकऱ्यांच्या 4382 क्विंटल चण्याची खरेदी हमीभावात केली होती. करुण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तात्पुरती साठवणूक करून ठेवली होती, मात्र नियोजनाच्या अभावाने आजही खरेदी केलेल्या मालापैकी यातील 61 क्विंटल तूर तर 2076 चना पडून असल्याचं येथे बघायला मिळत आहे. यामुळे भर पावसाळ्यात हा माल जैसे थे पडला आहे आणि तो सडण्याच्या मार्गावर आहे. नाफेडकडून कृषी उत्पन्न बाजार समिती 40 लाख तर खरेदी विक्री संस्थेकडून 34 लाख रुपये तसेच वाहतूक भाडे यासह 5 शेतकऱ्यांचे पैसे घेणे बाकी आहे. मात्र नाफेडने या मालाची उचल का केली नाही? जर हा माल खराब झाल्यास लाखो रुपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण राहणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून निर्माण होत आहे. नाफेडने आपल्याला
6/2018 पर्यंत माल जमा करायचा आधी सुचवलं होतं, पण यांच्या ट्रान्सपोर्टिंगमुळे किंवा वाहतुकीमुळे त्यांनी माल त्या वेळात उचलला नाही, त्यांचे पैसे न दिल्यामुळे ट्रान्सपोर्टिंगचे. 6/8 माल अजूनही आमच्याकडे 47,30,700 माल शिल्लक आहे. हा माल त्यांनी लवकर उचला, व्हायला जबाबदार फेडरेशनच राहील किंवा नाफेड राहील. यात संस्था किंवा शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही हे शासनाने मात्र याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि हे उर्वरित शेतकऱ्याचे पेमेंट शासनाने लवकर देण्याचे प्रयत्न केले पाहिजे. दुसरं असं की संस्थेसुद्धा 40,00,000 रुपये हा तुमची नाफेडकडून म्हणा किंवा फेडरेशनकडून आम्हाला घेणे आहे. त्यामुळे आम्ही एवढ्या आर्थिक अडचणीत आलो आहे की आम्हाला अनुषंगी खर्चाचे पैसेसुद्धा देता येत नाही, हमालांचेसुद्धा पैसे देणं बाकी आहे, आम्हाला इथे टेबलवर बसणंही मुश्किल होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने यावर योग्य विचार करून आहे निकाली काढले पाहिजेत प्रश्न असं आम्हाला वाटते. व आता शिल्लक असलेला माल खराब जर झाला याला संस्था जबाबदार राहणार नाही, शेतकरीसुद्धा जबाबदार राहणार नाही, याला नाफेड किंवा फेडरेशनही जबाबदार राहील. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. नाशिक जिल्ह्यातील बाजारपेठा पोळ्यांच्या साजाने सजल्याचं चित्र दिसून येत आहे. पोळा हा सण उद्यावर आल्याने खरेदीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली. तसेच शेती क्षेत्रात देखील नाशिक जिल्ह्यांनी उंच शिखर गाठले आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीत सणवार पण महत्वाचे आहे. तसेच शेतकऱ्यांचा सण म्हणजेच पोळा हा सण जवळ आल्याने खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. भारत हा शेतीप्रधान देश असून यंत्रसामुग्रीकडे वाटचाल करत आहे आणि शेतीमध्येही नवनवीन अवजारे आलेली आहे. तरीही भारतातील सण समारंभाला तितकेच महत्व दिले जाते. तसेच महाराष्ट्रातील शेतकरी विविध सण साजरे करतात. त्या सणांमधला एक प्रमुख सण म्हणजे पोळा सण. या सणासाठी शेतकऱ्याचा आवडता प्राणी बैल म्हणजेच शेतकऱ्याचा मित्र, तो त्याच्यासोबत कष्ट करतो, त्या बैलाचा सण म्हणजेच शेतकऱ्याला दिवाळीपेक्षा कमी नाही. या सणाला शेतकरी खरेदीसाठी लगबग सुरू करत आहे. या सणासाठी बाजारपेठेमध्ये गोंडे, माथोडे, घुंगरू तसेच घरातही पूजेसाठी मातीचे लहान मोठ्या आकाराचे सजावट केलेले बैल खरेदीसाठी आणले जातात आणि बाजारपेठा देखील मोठ्या प्रमाणात सजल्या आहेत. आज बैल नाही पोळा येतो, आज गायींचा पोळा करते. आज बैल कमी असल्यामुळे आज गायींसाठी बी माथोटे वगैरे बैल गायला लावतात शेतकरी. दुष्काळानंतर थोडीफार होतेच आहे खरेदी, असं नाही का बघ इंधन वाढ झाली वगैरे, गिरक कस्टमर येत नाही काही विषय, कस्टमर घेतच आहे मला. एवढं काही परिणाम आहे जर लोक आहे ना, आता बैल जरी कमी असले तर आज गायींसाठी करताय लोक पोळा, यंत्रण जरी आली तर गायीसाठी पोळा करताय लोक, असं नाही का बाबा पोळा करत नाही असं काही. सण मोठा उत्सवाचा असतो, पण यावेळेस जरा GST या त्या गोष्टीमुळे, दुष्काळ या सगळ्या गोष्टीमुळे महाग झाला आहे. त्याच्यामुळे जेवढ्या प्रकारात मोठ्या प्रमाणात जो सण साजरा व्हायचा तो आता तेवढ्या प्रमाणात होत नाही. आता बैलची संख्या कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे भाजीपाल्याला याला बाजार नाही, या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्याच्यामुळे या बैलपोळ्यावर संकट आलेलं आहे दुष्काळाचं. डिझेल मागतो, पेट्रोल मागतो, गॅस माग, या सगळ्या गोष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. वर्ध्यामध्ये 2 महिन्यांच्या मुलीला टाकून पळ काढणाऱ्या आईला पोलिसांनी जेरबंद केलं. 5 तासानंतर पोलिसांना बाळाच्या आईला शोधण्यात यश आलंय. पुढील तपास पोलीस करत आहे. जागरूक नागरिकांनी रेल्वेची आपत्कालीन चेन ओढली आणि बोगीमध्ये चौकशी केली. एका महिलेचे बाळ राहिले असल्याने चेन ओढल्याचं सांगितले. तात्काळ पोलिसांनी वर्धा स्टेशनला कळवले आणि CCTV फुटेज पाठवले. रेल्वे पोलिसांनी शोधाशोध केली असता तब्बल 5 तासांनी बाळाच्या आईला आणि मामाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून वेगवेगळ्या दिशेने तपास करत आहे. तपासी पोलिसांना बाळाच्या डोक्यात असलेल्या टोपीमध्ये नरखेड भिलाईचे तिकीट असल्याचं दिसले. बाळ तिकडचे तर नाही ना असा संशय आहे. तसेच बाळाच्या आईने दिलेली माहिती आणि मामाने दिलेली माहिती जुळत नसल्याने शंका कुशंका निर्माण होत आहे. ती डिटेन केलेली महिला परत आपल्या राहते गावी जाणार होती. त्यावेळेस आम्ही तिला रेल्वे स्टेशन सेवाग्राम वर्धा या ठिकाणी आम्ही तिला पकडलं आणि पोलीस स्टेशनला चौकशी आम्ही आणलं. त्यावर तिला सांगितलं की बघू मीच तिचा
आमचे सेवाग्राम सेवाग्राम एक्सप्रेस रेल्वे स्टेशनला जे बाळ सोडले होते ते माझंच आहे बाबा, मीच सोडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. ती महिला आणि ते बाळ दोन्ही जम्मू पीसी 1005 दुर्गा पचोडी आणि एन पी सी तपास अंमलदार एन पी सी देवानंद मंडल डॉक्टर नंबर 6 जी आर पी वर्धा यांच्या निगराणीत सामान्य रुग्णालय वर्धा इथे आज सकाळी 10:30 सुमारास रेल्वे पोलिसांनी एक मुलगी रेल्वेमध्ये सापडल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणले. तिला पूर्णपणे तपासणी केल्याने असताना ती सुदृढ होती आणि तिला मग पिडियाट्रिक्स वॉर्डमध्ये बाकीच्या तपासण्या करण्याकरता भरती करण्यात आले. पाणी प्यायला उतरली होती गरम पाण्यासाठी, तर त्याच्यानंतर बोगीतून संबोगी गेली. मला बोगी आहे का ते डबाच नाही समजलं ना, आणि मी मग रेल्वेतलं की पाहत बसले की कुठं आहे म्हणून. तर मामा भेटला तर मामाला मी हे परिस्थिती सांगितली, मामा जण माझं तिथं भांडण झालं. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. राम कदम यांनी माफी मागून विषय संपत नाही तर त्यांना निलंबित करावे, तसेच राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. राम कदम यांनी माफी मागून विषय संपत नाही तर त्यांना निलंबित करावे, तशी कारवाई तातडीने विधानसभा अध्यक्षांनी करावी आणि राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करावा. मात्र अजूनही या गोष्टींना विलंब होत आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. या सर्व घटनेनंतर नरेंद्र मोदी काहीच बोलणार नाहीत हे माहीत आहे, मात्र भाजप महिला आमदार अजूनही गप्प का आहेत असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. हा प्रश्न चंद्रकांत पाटलांचा नाही आहे. राम कदम हे विधिमंडळाचे एक सदस्य आहेत. विधिमंडळाच्या सदस्यांनी जरी विधिमंडळाबाहेर स्टेटमेंट केलं असलं तरी ते ऑन रेकॉर्ड केलेलं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे. मला वाटतं त्यांना सभागृहातून सक्त ते सक्त त्यांना शिक्षा केली पाहिजे, त्यांना सभागृहातून निलंबित केलं पाहिजे. ही आमची स्पष्ट मागणी आहे. मला अत्यंत दुःख वाटतं फार मोठं की मुख्यमंत्र्यांच्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. म्हणजे मला विशेष विचारायचं मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला याबद्दल काही वाटत नाही का, तुम्ही काहीच बोललेला नाही आहे, तुम्ही खाजगी स्पष्टीकरण काही केलं असेल काही केलं असेल तर ते त्यांना सगळ्यांचं समाधान झालं का. मला भाजपच्या महिला आमदारांना विचारायचं की तुमचं समाधान झालं का, तुम्ही जेव्हा तुम्ही मतदारसंघात जाल आणि तुमच्या महिलाला उत्तर द्याल की नाही माझा एक सहकारी राम कदम आहे ते असे बोलले त्यामध्ये काय वाईट मानायचं चुकीचं आहे, काय चांगलं झाले काय त्यात वाईट आहे असं तुम्ही सांगू शकाल का. आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, त्याबद्दल स्पष्ट काय त्यांची भूमिका आहे, पक्षाची भूमिका काय ती बोललं पाहिजे. मोदी काय बोलणार नाहीत की इतकं प्रकरण गंभीर आहे की स्वतः नरेंद्र मोदींनी यावर काहीतरी भाष्य केलं पाहिजे, पण ते करतील असं मला बिलकुल वाटत नाही. कारण बलात्कार जरी भाजपच्या आमदारांनी केला तरी ते काही बोलत नाहीत, तर ह्याबद्दल बोलतील असं मला वाटत नाही. पण मुख्यमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे, त्यांचं समाधान झालेलं आहे किंवा हे काही फार मोठं गंभीर प्रकरण नाही, त्यांना काय वाटतं त्यांनी सांगावं ना, अजूनपर्यंत ते का चुप आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राम कदम यांच्यावर सडकून टीका केली. राम कदम यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट त्यांच्या पक्षातील नेते दाखवत नाही ही खेदाची बाब आहे असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. काही जण कशा पद्धतीने वागतात, काही काही लोक किती निर्लज्जाप्रमाणे वागतात. मधल्या काळामध्ये एक आम्ही जसा आमदार आहे तसा एक भाजपचा आमदार आहे आणि त्याने एखाद्या मुलाला मुलगी आवडली आणि तिनं नकार दिला तर आम्ही तिला पळून आणून तुम्हाला देऊ, त्याच्या काय बापाच्या घरचं आहे का. करण्याचा जसा अधिकार आहे तसा त्या मुलीला पण तो मुलगा पसंत असला पाहिजे ना. एक वेळ तो मुलीला म्हटला असता की एखादा मुलगा पसंत तुला असेल तरी तो मिळत नसेल तर तुम्हाला सांगतो एक वेळ आम्ही पटवू, म्हणजे आम्हाला पटला की खरंच भाऊ आमच्या मुलीला आमच्या बहिणीला आमच्या एका भगिनीला मदत त्या ठिकाणी होती. परंतु कुठल्या बाबतीमध्ये आपण विचार करतो आणि चूक झाल्यानंतर ती मोकळेपणाने मान्य करून माफी मागणं तर बाजूलाच राहिलं. खेद काय व्यक्त करतात, काय स्वतःचं समर्थन करतात, हे कशाची एक नमस्ती आली, कशाची गमेंट आली, कशा पद्धतीनं वक्तव्य, हे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्ही मिरवता, तुम्हाला याच्याकरता लोकांनी निवडून दिले का. या पद्धतीनं जर आपण समाजाला सांगायला लागलो तर समाज काय विचार करणार. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. वर्ध्यातील अंदोरी येथे साथीच्या रोगावर आळा घालण्याकरिता विद्यार्थ्यांनी जनजागरण रॅली काढली.
आरोग्य विभागाच्या वतीने जनजागरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावकर यांनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धा जिल्ह्यातील अंदोरी आरोग्य विभागाच्या वतीने साथीरोग जनजागरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्त्याने कोरडा दिवस पाळा, डेंग्यू टाळा, आपला परिसर स्वच्छ करा, रोगराईवर मात करा अशा घोषणा देत रॅली काढून गावात जनजागरण केले. या मोहिमेला मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी म्हणाल्या की डेंग्यू, हिवताप, चिकनगुण्या गावातील नागरिकांनी योग्य सहकार्य केल्यास हे आजार होऊ शकत नाही. हे आजार आपल्या दुर्लक्षपणामुळे होतात. एडिस डेंग्यूचा डास वापरातल्या पाण्यात भांड्यात तयार होतो. आपल्या परिसरात घराभोवती नाल्या डबक्या येथे साचलेल्या पाण्यात हिवतापाच्या डासाची उत्पत्ती होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध करत उस्मानाबादच्या धाराशिव येथे शिवसेनेने राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन केले. यावेळी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राम कदम यांनी गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की तुम्हाला पसंत असणारी मुलगी तुमच्या बरोबर येत नसेल तर मला सांगा, मी तिला पळवून आणतो आणि तुम्हाला देतो. या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेने शहरातील शिवाजी चौक येथे आमदार राम कदम यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांचा निषेध व्यक्त केला आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली. महिलांच्या बाबतीमध्ये जे अपशब्द त्या ठिकाणी वापरले त्याबद्दल धाराशिव शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांचा जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात येत आहे. जो वागतील त्याचा शिवसेना कायम निषेध करत आलेली आहे. चुकीचं वागल्यामुळे शिवसेना हा निषेधाचा या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात जे महिलांविषयी वक्तव्य केलं होतं त्यांना निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने त्याच्या पुतळ्याला जोडे मारण्याचं आंदोलन धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं. आणि अशा प्रवृत्तीचा, राम कदम सारख्या प्रवृत्तीचा शिवसेना कायमच निषेध करत आलेली आहे आणि कायमच विरोध करत राहील. याच्यावर त्यांच्या पक्षाची कठोरात कठोर कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे. आमचे पक्षश्री त्याबाबतीत निर्णय घेतील. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. बीडच्या माजलगाव येथील कवी प्रभाकर साळेगावकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही मराठवाड्यातील साहित्य क्षेत्रासाठी गौरवाची बाब असल्याचं बोललं जात आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय दृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या सांगली जिल्ह्यातील फ्ल्यूस हे एक महत्वाचे साहित्य चळवळीचे केंद्र आहे. याच परिसरात औंदुंबर येथे काव्यतीर्थ कवी सुधांशु अर्थात हनुमंत नरहर जोशी यांनी काव्य साधना केली. त्याचबरोबर भोसले गुरुजींची कथाही येथेच फुलली. सांगली जिल्ह्याला साहित्य आणि सांस्कृतिक मंडळींची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळेच गेली 15 वर्षांपासून अखंडपणे परिवर्तन साहित्य संमेलनाचा दरवळ सर्वत्र पसरत आहे. सांगली परिसरातील प्रतिष्ठित गणल्या जाणाऱ्या या वर्षीच्या 16 परिवर्तन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मराठवाड्यातील सुप्रसिद्ध कवी, आदर्श शिक्षक, उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून ओळख असणारे कवी प्रभाकर साळेगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करून संयोजकांनी दुसऱ्यांदा मराठवाड्याच्या साहित्य शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे. कवी प्रभाकर साळेगावकर यांचे व्यक्तिमत्व माजलगाव तालुक्यातील साळेगाव सारख्या ग्रामीण भागातून उमलले. त्यांचे अलौकिक प्रतिभा, सामर्थ्य आणि ज्ञेय स्वरूपातून त्यांनी आपली कविता महाराष्ट्रासह अखिल भारतीय साहित्य स्तरावर पोहोचवली. तसेच आचार्य अत्रेनंतर अडगळीत पडलेला विडंबन हाही वाङ्मय प्रकार त्यांनी दमदारपणे हाताळला. त्यामुळे त्यांची आचार्य अत्रे पुरस्काराने भलावणही झाली. अशा रीतीने त्यांच्या कवितेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले दिसून येतं. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. वर्धा मधील श्री संत रविदास महाराजांच्या मंदिराला घाणीचा विळखा बसल्याचं दिसून येत आहे. यामुळे मंदिर परिसरात संरक्षण भिंत आणि स्वच्छता गृह बांधण्याची मागणी युवा परिवर्तन आवाज संघटनेच्या वतीनं आमदारांना करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यातील चर्मकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत रविदास महाराजांचे एकमेव मंदिर हे शहरातील बाजार ओळीत आहे. मात्र या मंदिराच्या सभोवताली कोणतेही संरक्षण नसल्याने परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक या मंदिर परिसरात कचरा टाकतात. यामुळे मंदिर परिसरात घाणीचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीचे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे चर्मकार समाजातील लोकांना त्यांचे धार्मिक कार्यक्रम घेण्याकरता नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. तर या गंभीर समस्येकडे संबंधित नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने चर्मकार समाज बांधवांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
या चर्मकार समाजाच्या आस्थान असलेल्या मंदिराच्या समस्या दूर करण्याकरता हिंगणघाट शहरातील युवा परिवर्तन आवाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवत 15 दिवसात मंदिराच्या परिसरात सभोवताली संरक्षण भिंत आणि स्वच्छतागृह निर्मिती करून द्यावी अशी मागणी आमदार समीर कुनावार यांना साकडे घालून दिलेल्या निवेदनात केली आहे. येत्या 2 महिन्यात संरक्षण भिंत आणि स्वच्छतागृह निर्मिती करून देण्याचे आश्वासन युवा परिवर्तन की आवाज संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. आमदार समीर कुनावार यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता 2 महिन्यात केली नाही तर हिंगणघाट शहरात युवा परिवर्तन की आवाज संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिटी खाना कसा चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. पैठणमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 8 कर्तृत्ववान व्यक्तींचा आणि 25 आदर्श शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लबच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पैठणमधील या कार्यक्रमात पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पोलीस विभागात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोलीस उप अधीक्षक स्वप्नील राठोड, सामाजिक क्षेत्रात स्वच्छता दूत म्हणून काम करणारे समाजभान फाउंडेशनचे डॉक्टर धोंडीराम पुजारी, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट लिखाणाबद्दल पत्रकार दादासाहेब गलांडे, तालुक्यातील 25 आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. कामे न करताच बिलांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाला हाताशी धरून हा भ्रष्टाचार झाल्याचं लक्षात येत आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या गट अ अंतर्गत 3 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे. सन 2015-16 664 आणि 2016-17 199 कामांतर्गत हा भ्रष्टाचार झाला आहे. 664 कामांसाठी 13,01,35,000 तरतूद करण्यात आली होती तर 199 कामांसाठी 6,10,92,000 तरतूद करण्यात आली होती. यापैकी बरीचशी कामे करण्यात आलेली नाही, मात्र या कामांची बिले अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे याच विभागातील 30-54 मार्ग आणि पूल अबकडच्या दायित्वाखाली 323 कामे करण्यात आली. ही कामे अतिशय निकृष्ट आणि दर्जाहीन असल्याचं समोर येत आहे. तसेच काही कामे झालेली नसताना ही कामे झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या अंतर्गत इमारतीच्या दुरुस्तीची कामे करण्याच्या नावाखाली लाखोंचा अपहार करण्यात आला आहे. संबंधित सर्वच कामांमध्ये कार्यकारी अभियंता यांनी दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाशी साटेलोटे करून निधीचा अपहार केल्याचं दिसून येत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकलूज. भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे पोळा सण. या सणाला GST चा फटका बसला आहे, तरी मात्र शेतकरी बैलांच्या साजाच्या खरेदीकडे गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.
भारतीय संस्कृतीत पोळा हा सण शेतकऱ्यांकरता सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. शेतकरी कितीही आर्थिक अडचणीत असो, मात्र तो हा सण फक्त आणि फक्त आपल्या ढवळ्या पोवळ्या मित्रांची कृतज्ञता बाळगत उत्साहात साजरा करतो. यावर्षी सजावट साहित्यात GST मुळे झालेल्या दरवाढीमुळे काही का होईना शेतकऱ्यांची खरेदी मंदावल्याचं चित्र दिसत आहे. तर बैलांच्या सजावटीचे साहित्य विकणारी दुकाने सुद्धा सजल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. GST मुळे 20% ते 15% प्रत्येक वस्तूवर वाढ झालेली आहे आणि याचा फटका त्या सर्वसामान्य माणसाला पडत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि दिवसेंदिवस या थोड्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. सर्व ट्रॅक्टरवर जे शेती आलेली आहे, सर्व ट्रॅक्टरवर आपले मी कष्टकरी करत आहे, समजा शेतीचे कामे करत आहे. थोड्याचे प्रमाण जवळपास 20% कमी झालेले आहे, त्यामुळे हे माल थोडा कमी खपून राहिला. त्या पद्धतीने अशी पाहिजे त्या पद्धतीचे जोश नाही आहे पोळ्यामध्ये. त्यांची व्यवस्था करतो आम्ही, 12 महिने आमच्या शेतीत काम करत असते, त्याच्यामुळे आम्ही बैलांना चौर बटाट्या साज वगैरे त्याचा त्या पोळा हा सण साजरा करण्यासाठी त्यांचा हे करतो आम्ही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, वर्धा. ड्रोनद्वारे रक्त पुरवठा करणारी टेक्नॉलॉजी आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. योग्य वेळी रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागतात. हीच बाब लक्षात घेता 3 तरुणांना अशा प्रकारे मेडिकल ड्रोनद्वारे रक्त पुरवठा करण्याची कल्पना सुचली. अंशुल शर्मा, अरुणा भट्टाचार्य, ऋषभ गुप्ता या तिघांनी या टेक्नॉलॉजीची सुरुवात केली आहे. रक्त पोहोचवणाऱ्या या ड्रोनचं नेपाळच्या अन्नपूर्णा डोंगराळ प्रदेशातून पोखराच्या ग्रामीण भागात आणि ग्रामीण कर्नाटकाच्या चित्रदुर्गा येथे यशस्वी टेस्टिंग करण्यात आलं. ब्लड स्ट्रीम नावाच्या या कंपनीने लाईफलाईन ब्लड बँकेसह ही सेवा उपलब्ध करून द्यायचा करार केला आहे. कठीण भूभाग, वाईट रस्ते, वाईट हवामान याचा मोठा परिणाम ग्रामीण भागातील आतल्या गावांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवांवर होत असतो. ड्रोनने रक्त पोहोचवताना पैसा तर वाचेलच, तसेच ऑपरेशनमधील अशा अडचणींवरही मात करता येईल. त्यामुळे या तरुणांनी थेट ड्रोनचा वापर करून गरजूंना रक्त ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी लॉजिस्टिक कंपनी नागपूर येथे सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. भारताच्या जसप्रीतने इंग्लंडच्या 5व्या कसोटीला कलाटणी दिली. भक्कम सुरुवात केलेल्या इंग्लंडची अवस्था पहिल्या दिवसाअखेर 1 बाद 133 धावांवरून 7 बाद 198 धावा अशी झाली आहे. भारताकडून इशांत शर्मानं 3 तर जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केलं. इंग्लंडच्या डावात अॅलिस्टर कुकनं, किटन जेनिंग्सच्या साथीनं सलामीला 60 आणि मोईन अलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडला 63 षटकांत 133 धावा जमवता आल्या होत्या. त्याच धावसंख्येवर बुमरानं कुक आणि रूटला माघारी धाडून खेळाची सूत्र टीम इंडियाच्या हाती आणून दिली. त्यामुळे पुढच्या 27 षटकांत इंग्लंडनं अवघ्या 65 धावात 6 विकेट्स गमावल्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सध्या मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्दर्शक वेगवेगळे विषय हाताळताना दिसत आहेत, त्यामुळे मराठी सृष्टीमध्ये अनेक विविधांगी विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होते. पहिल्यांदाच अरेंज मॅरेज या विषयावर एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिनेश विजय शिरोडे दिग्दर्शित तुझं माझं अरेंज मॅरेज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला असून या चित्रपटाच्या माध्यमातून दिनेश शिरोडे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करणार आहेत. अरेंज मॅरेजचा विषय अतिशय धमाल आणि मनोरंजक पद्धतीने या चित्रपटातून मांडला जाणार आहे. चित्रपटाची कथा गीत लेखन मयूर परदेशी यांनी केलं असून प्रतीक आणि प्रथमेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे गायक अवधूत गुप्ते यांचा सुमधुर आवाज या चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. षष्टीज फिल्म्स अँड एंटरटेनमेंटचे अमित ललित तिळवणकर आणि अमोल कागणे फिल्म्सचे लक्ष्मण कागणे हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अमोल कागणे फिल्म्सच्या लक्ष्मण कागणे यांनी अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेल्या हलाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच ते लेथ जोशी, परफ्यूम या चित्रपटांचे प्रस्तुतकर्तेही आहेत. नेहमीच वेगळा विषय त्यांनी चित्रपटातून मांडला असल्याने तुझं माझं अरेंज मॅरेज या चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर.
बेताल वक्तव्याबाबत राम कदमांवरती अदखलपात्र गुन्हा दाखल. मुंबईतील घाटकोपर आणि सोलापूरमधील बारशीमध्ये गुन्हा दाखल. आवाडांची सुरक्षा का कमी केली? धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र. सोलापूरमध्ये घरफोडी, चोरट्यांनी केला 6 लाखांचा ऐवज लंपास. वर्ध्यामध्ये मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. नाशिकमध्ये पोळ्याच्या सणाला सजल्या बाजारपेठा, शेतकऱ्यांची खरेदीसाठी उडाली झुंबड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा चालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.